शरद पवारांनी दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांची भेट घेतल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. काय होतं या भेटीचं गोड कारण? पवार आणि शाह या दोघा चाणक्यांनी नेमकी काय साखर पेरणी केली पाहूया. अमित शहांच्या भेटीत पवारांची साखर पेरणी. पवारांचं शहांना महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण. दोन चाणक्य सप्टेंबर मध्ये एकाच मंचावर. राजधानी दिल्लीत राहुल गांधींनी केंद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांची मोर्चे बांधणी सुरू केली असताना दुसरीकडे शरद पवार यांनी मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. त्यामुळे साहजिकच सगळ्यांच्याच भुवया आश्चर्यानं उंचावल्या. पवार शाह भेटीत नेमकं काय घडलं यावरून राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहे. या भेटीत राजकारणाची नव्हे तर साखरेच्या अर्थकारणाची चर्चा झाल्याची बाब आता समोर आली आहे. नव्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी अमित शहांकडे सोपवण्यात आली आहे. साखर कारखाने आणि सहकाराशी संबंधित मागण्यांसाठी पवारांनी त्यांची भेट घेतली. FRP ची 16 ते 17 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे साखरेची किंमत वाढवावी अशी मागणी पवारांनी केली आहे. अमित शाह येत्या सप्टेंबरमध्ये पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याची विनंती पवारांनी शहांना केली आहे. फक्त हे सहकाराशी निगडीत आहे आणि सहकार खातं हे अमित शहाशी असल्यामुळे ते भेटायला गेले. आता सहकार खातं त्यांच्याकडे आहे ना, केंद्राचं सहकार खातं असल्यामुळं साखरेचे अनेक विषय हे त्यांच्याकडे आता अवलंबून आहेत. म्हणून त्यासाठी भेटणं आणि प्रश्नाची निगत लावणं याचा अर्थ राजकीय काढणं बरोबर नाही. अमित शाह हे भाजप सरकारचे तर शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे चाणक्य. सहकाराच्या निमित्तानं या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये साखर पेरणी तर झाली आहे. त्यातून आता पुढे काय काय गोड होणार हे पाहायचंय. रामराजे शिंदे आणि दीपक भातुसे सह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee 24 तास. जालन्यात वाळू माफियांशी सलगी करणं पोलिसांना चांगलंच महागात पडलंय. अंबडच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांसह उपनिरीक्षकांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश अंबडच्या फौजदारी न्यायालयानं दिले. अंबड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांनी उपनिरीक्षक माने यांना मोबाईल कॉल करून कोणतीही रॉयल्टीची पावती नसताना वाळू माफियांचे पकडलेले हायवा सोडून देण्यासाठी दबाव टाकलेला होता. गोंदिया जिल्ह्यातील उमेद जिल्हा परिषदेतल्या कार्यालयीन अधीक्षक अमोल भागवतला 10,000 रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गोंदिया विभागानं ही कारवाई केली आहे. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यानं त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा लावत अधीक्षकाला अटक करण्यात आली. छत्रपतींचा विचार म्हणजे